श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळा साजरा करण्यासाठी मध्य दक्षिण मुंबई जिल्ह्याचे भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेश शिरवडकर यांनी 5 लाख पणत्या 1 लाख परिवारामध्ये वाटप करण्याची संकल्पना राबवली. त्याचं कारण म्हणजे 22 तारखेला श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळा साजरा करण्यासाठी ज्या नागरिकांना जाता येणार नाही त्या नागरिकांच्या घरोघरी या सोहळ्याचा उत्साह मोठ्या उत्साहात दीपावली म्हणून साजरा व्हावा यासाठी संकल्पना राबवली. माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी आपल्याला सांगितलेलं की जे अयोध्येला येऊ शकणार नाही त्यांनी आपल्या घरी दिवाळी साजरी करा 5 दिवे लावून, आणि तीच संकल्पना आम्ही घेतली आणि लोकल फॉर व्होकल या माध्यमातून आम्ही ते घेतलेले आहे. धारावीमध्ये कुंभारवाडा मोठ्या प्रमाणात आहे आणि आपल्याला माहिती आहे दिवाळीमध्ये दिवे पणते बनवण्याचं ते काम करतात आणि हे दिवे घरोघरी जावेत यासाठी आम्ही आमच्या जिल्ह्याच्या वतीने एक संकल्प केलेला आहे. 1 लाख परिवारांपर्यंत हे 5 दिवे पोचवायचे, म्हणजे 5 लाख दिवे झाले. याबाबत अधिक माहिती दिली आहे आमचे प्रतिनिधी अनिल सावरे यांनी, पाहूयात. 7 तारखेला अयोध्येला श्रीराम प्राण प्रतिष्ठान हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. सध्या आपण होतो मध्य दक्षिण मुंबई जिल्ह्यामध्ये. आपण पाहू शकतो याच जिल्ह्याचे जे बीजेपीचे जिल्हाध्यक्ष राजेश शिरवडकर यांनी एक उपक्रम राबवलेला, तो म्हणजेच की जे नागरिक आहेत आयदला त्यांना ज्यांना जाता येणार नाही श्रीराम प्राण प्रतिष्ठेसाठी त्याच नागरिकांना आता घरोघरी पंथ्या पोहोचवण्याचं जे काम त्यांनी हाती घेतलेले. आपण पाहू शकतो 5 लाखच्या पंथ्या आहेत, 1 लाख परिवारापर्यंत पोहोचण्याचं यांनी जी संकल्पना हाती घेतलेली. मात्र याच संकल्पनेला आता नागरिकांकडून सुद्धा चांगलाच प्रतिसाद मिळताना आपल्याला पाहायला मिळतोय. अनिल सावरे, जयमाशी न्यूज, मुंबई.